हे गाइज़, गुड मॉर्निंग एंड वेलकम टू माई चैनल इंडियन मॉम कंचन। सो गाइज, हम लोग रेडी हो गए हैं सब और निकलने वाले हैं बीच के लिए। एक्चुअली यहाँ पर है हम लोग तारकल्ली में, और आज हमारा होने वाला है वाटर स्पोर्ट पूरे दिन, मतलब पूरे दिन नहीं, आधे दिन। और वाटर स्पोर्ट होने के बाद हम लोग यहाँ से निकलेंगे, सबसे पहले यहाँ पे आएंगे रूम पे, और उसके बाद यहाँ से मतलब नहा के यहाँ से निकलेंगे, शायद कोल्हापुर के लिए। हाँ, कोल्हापुर के लिए निकलेंगे। तो बस वही चल रहा है और सब लोग रेडी होके बैठे हैं, पता नहीं किस चीज़ के वेट कर रहे हैं सब। कुछ लोगों का फ़ोटो सेशन चल रहा है, कुछ लोग अपने अपने बैठे हैं, तो यही चल रहा है अभी। और चाय वाय ले ली है, नाश्ता करेंगे वहाँ पे जाने के बाद। और हाँ, रात को आए थे हम लोग यहाँ पे, रात को हम लोग ना जहाँ पर भी जा रहे हैं तीन रूम ले रहे हैं, और तीन रूम में एडजस्ट हो रहे हैं इतने सारे लोग, मतलब हम लोग बच्चे वगैरह मिला के 14 लोग होंगे, तो वो एडजस्ट हो रहे हैं सारे रूम में। रात को ना बहुत ज़्यादा लेट हो रहा है यार, मतलब यहाँ पर आने के लिए बहुत ज़्यादा लेट हो रहा है। उसके बाद हम लोग फिर आने के बाद फिर खाना वगैरह खाते हैं, उसके बाद सब कुछ, तो बहुत लेट हो जाता है। इसी चक्कर में ना व्लॉगिंग नहीं हो पाती है और प्रॉपर लाइटिंग भी नहीं होती। हो घेऊन घ्या ना सोबत, म्हणजे लागलं तर घेऊन घ्या। हा हा, पर्स मध्ये पाहिजे। हो द्या ना मग, हो माहीला पण पाहिजे। माही काही नाही, घे बर लवकर चप्पल काढून। हाय मॅम, हाय जीजू, हाँ
वाटर स्पोर्ट पुढे जे एखाद इव्हेंट नाही केले पैसे मायनस होतील म्हणा ते खेचरी टी शर्ट वाले म्हणा रिफंडचं सांगते कुबडाईने जे आहे परत रिफंड आहे असं बोलायला नको तुम्ही अद्विक तिबक तिबक लाट आली समोर नाही जाऊ अद्विक आली पकड अद्विक अद्विक पकड तेच म्हटलं तुला इथं बस बरं इकडे कायदा दिसून गेलेलं कारण गोव्याला दर्शन नव्हतं पुढे पुढे बसून घ्या जरा घट्ट राहा थोडा घट्ट राहा बोट हायले घट्ट राहा घट्ट बसा घट्ट बाळाला पकड बाळाला वाह 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 क्या नजारा दिख रहा है यहाँ से अरे 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 बोलने से थे तसंच बसवलं आपल्याला कागद बिगत काहीच नाही दिले पाण्यामध्ये काय आपण बोलू शकत नाही पाण्यामध्ये तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम झाला ड्रायव्हर तुम्हाला हातालाच पकडून असतो एका हाताने अपचा सिग्नल द्यायचा आहे वरती येण्याचा हा प्रॉब्लेमचा सिग्नल आहे समजलं सगळ्यांना ओकेचा सिग्नल कम्फर्टेबलचा सिग्नल आहे ड्रायव्हर तुम्हाला पाण्याखाली दाखवत राहील की तुम्ही कम्फर्टेबल आहात का तुम्ही पण रिटर्न मध्ये कम्फर्टेबली साइन द्यायची आहे जर कम्फर्टेबल असाल तर आणि तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि अजून डीप जायचं आहे डाऊन साठी ही साइन
तीन साइन आहेत ते यूज करायचे आहे. प्रॉब्लेमच्या ऑपोजिट डाऊन आहे. प्रॉब्लेम ओके डाऊन. आता हाई टाईटला या पॉईंटला पाणी असतं 25 फुटापर्यंत, तर लो टाईटला 15 फुटापर्यंत पाणी असतं. आता तुम्हाला 25 फुटापर्यंत पाणी आहे. हे ग्लास मॅग्निफाईंग ग्लास तुमच्या चेहऱ्यावर लागल्यानंतर नाक पूर्ण पॅक होणार. तुम्हाला तोंडाने श्वास घेतायचा, तोंडाने रिटर्न करायचा आहे. जर तुम्ही नाकाने श्वास घेतला, आपल्याला सवय असते नाकाने श्वास घेण्याची, जर तुम्ही नाकाने श्वास घेतला तर या ग्लासमध्ये पूर्ण पाणी जाईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जरी प्रॉब्लेम आला चुकून तर तो वरचा सिग्नल देऊन वरती तो ड्रायव्हर घेऊन येणार. आता तोंडाने श्वास कसा घ्यायचा, जसं आपण स्ट्रॉने ज्यूस कोल्ड ड्रिंक पितोय बरोबर, खेचून पितोय आपण, तसा खेचून घ्यायचा यामधून आणि त्याच्यातच रिटर्न करायचं आहे. एवढंच करायचं आहे. मला तोंडाने श्वास घ्यायचा आहे. आता तोंडाने श्वास कसा घ्यायचा तो दाखवतोय. इम्पॉर्टंट आहे, दोन ग्रीप आहे ते दाताने चावून पकडायचं आहे आणि पूर्ण लिप्स याला कव्हर करून घ्यायचं आहे. पूर्ण तोंड खोलायचं आहे, लक्ष द्या, पूर्ण तोंड खोलायचं आहे. ही पोझिशन घ्यायची आहे. श्वास खेचायचा आहे, त्याच्यातच रिटर्न करायचं आहे. जर तुमची पाण्याखाली लिप्स मुव्हमेंट झाली तर डायरेक्ट तोंडामध्ये पाणी येणार, कारण आपण पाण्याखाली होतो. जरी लिप्स मुव्हमेंट झाली आणि पाणी तोंडात आलं, घाबरायचं नाही, त्याच्यातच पाणी थ्रो आउट करायचं आहे. तर थ्रो आउट कसं करायचं आहे, जसं आपण श्वास रिटर्न करतो तसं आलेलं पाणी रिटर्न वरतून निघून जाणार. समजलं? पण लिप्स कव्हर करूनच तुम्हाला श्वास खेचायचा, रिटर्न करायचं आहे. आता तुम्ही डीपचा सिग्नल दाखवल्यानंतर किंवा आम्ही जर कम्फर्टेबल जर कोण असेल तर त्याला आम्ही हळू डीप घेऊन जातो. पण डीपचा सिग्नल दाखवल्यानंतर तुमच्या कानावरती प्रेशर येतो, कान असे जरा गच्च झाल्यासारखे वाटतात. मग तेव्हा काय करायचं आहे, फ्लेक्झिबल कव्हर असं एखाद्या नाक दाबायचं आहे जोरात. तुम्ही जो यातून श्वास घेत आहे तो 1 सेकंड श्वास होल्ड करायचा आहे, रिटर्न जोरात कानावर दाब द्यायचा आहे. म्हणजे हे बघा, आता प्रेशर कानातून रिलीज होणार, निघून जाणार. हे जर तुम्ही तुम्हाला नाही करता आलं, हे जर तुम्हाला फास्टली नाही करता आलं, तरी दुसरा ऑप्शन सांगतोय. जरी आपण घरात जेवताना बघा, जेवणाचा घास घेतोय, तसं जरी केलं तरी प्रेशर तो जाणार आहे. समजलं? पाण्याखाली तुमची 1.5 मिनिटाची किंवा 2 मिनिटं, 1.5 ते 2 मिनिटाची व्हिडिओ शूटिंग असेल, 5 ते 10 फोटो असतील. जर कोणाची कपल शूटिंग व्हिडिओ करायची असेल, म्हणजे एकत्र दोघा जणांची, तर एक्स्ट्रा चार्जेस 200 रुपये असतील. समजलं? तुम्हाला कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. आणि एकदा तुम्ही जरी नम्राचा जरी चष्मा असला, कोणाला जरी असला तरी काय नाही, कारण हे मॅग्निफाईड ग्लास असतं, पाण्याखाली जरा झूम दिसतं मॅग्निफाईड असलेलं. समजलं? एकदा तुम्ही हे जॅकेट लावलं आणि आमच्या परीने आम्ही प्रयत्न तर करणार तुम्हाला सेट करायचे. जर तुमचं स्कूबा डायविंग नाही जर, तर रिफंड चार्जेस नसतो, कोणाला चार्जेस घेतला जातो. कठीण असं काही नाही, फक्त ब्रिदिंग करायचं आहे. स्टार्टिंगचे पण चार्ज देणार ते या कॉन्फिडन्स घ्या. आपण अरे बापरे, मी जातो बा, तुम्ही सगळे बसा. आम्ही जातच, आम्ही तर मी तर जातेच बघ. नाही हा एक्सपिरियन्स आणखी कधी करायचा मग घ्यायचा. नाही नाही जेलीफिश 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 जेलीफिश
थांब ना, दोन मिनिट शूट करत आहे ना. हा दोन मिनिट. अरे इथे बारी येत नसते लहान मुलांची, लहान मुलांना आतमध्ये नाही जाऊ देत. हात काढणार थांब पेंडू थांब. नीचे उतर. कोण आहे नेक? नेक कोण आहे? हे पाठ्यात रो, हे पाठ्यात रो. दबा दबा बघा. दुसऱ्या बाजूला चला. चार नंबर वो नाही ना ते कोण आहे गावात त्यांना बनच. चार नंबर कोण तरी चला. ऑक्सिजन मास्क तसेच जात आहे. ऑक्सिजन मास्क तर तेच आहे. हाँ वो क्या करते दाना डालते ना सामने, वक्की मुंह के सामने दाना डालेंगे वो फिश आपके सामने आएंगे. हम मग ते वीडियो काढतात. नाही ना सांगून येत आले. भारी नाही बरोबर आहे. हात टाक त्याच्यातून. थांब काम तुझी खान थांब थांब ते तोंडात घे पहिले. मला माहिती ना भाऊ ते काढत राहिला बांधा ते
चावू दिले चावून ठेवतो चावून श्वास घे श्वास तोड उडून चुकलं चुकलं ओटे उडायचे असं आमना कसं उघडू नको ना इथे लिफ्ट बघा लिफ्ट बंद करा सब असं कर हा पाणी गेलं काही नाही होत ना तोंड तोंड नको उघडू यार तू हा तोंड उघडूच नको बिलकुल तोंडच घे बिलकुल नाही उघडायचं तोंड तोड उघडायचं नाही बिलकुल बस खाली बस खाली बस ना हा तोड उघडायचं नाही बस असं हा चला चावून बघा चावून हा चावून एवढंच आहे जा खाली हा जमला 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 श्वास घेऊन घ्या या दिला आता ट्रेनिंग घ्यायला पुरते 2 मिनिट घेऊ अंगावर आलता तर गेल्या बरोबर आहे तू पार्टी रक्तोबत आहे ना माई माई एक मिनट इधर देखो मेरे तरफ अरे बाबा त्या दिवशी यांच्या पेक्षा लहान आहे एवढे पुढे नाही गेले त्या दिवशी चला माई दीदी जाऊ ना नीचे डाल उसमें खाली उतर इकड नाही मॅडम तुम्ही इकड नाही साईड आधी कुठे बेटा येते ना तुझा पण नंबर थांब ना माही रोना नाही हा माही माई रोती माई रोती क्या हो नहीं रोती माई माई इधर देखो आपको तकलीफ शाबाश पूरा मुंह से शाबाश गुड 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 माई गुड 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 अभी नीचे जाके देख होता माई प्रैक्टिस करना नीचे करो एक बार पाव नीचे करो छोड़ छोड़ पाव नीचे एक बार गर्दन निकालो माही दुखती नहीं ना माही डोंट वरी ना कुछ नहीं होता ना होता ना मैं बता तो गाइज हम लोगों को ये अंदर लेके जाते हैं और समुंदर का अंदर का नज़ारा दिखाते हैं अंदर की जो दुनिया है वो पूरी दिखाते हैं हमें और ये जो एक्सपीरियंस है वो एक बार ज़रूर करना लाइफ में बहुत ज़्यादा अच्छा लगेगा आपको और बहुत सुंदर नज़ारा होता है अंदर का मतलब समुंदर के अंदर हम लोग सोच भी नहीं सकते हैं वैसे जाने का बट ये लोग हमें समुंदर के अंदर की दुनिया दिखाते हैं तो यहाँ पर ना थोड़ा सा कुछ डालते हैं उनको मछलियों को खाने के लिए तो वो थोड़ा सा हमारे आगे आते हैं और वो फ़ोटोज़ क्लिक करते हैं फिर हमारे बहुत ज़्यादा फ़ोटोज़ अच्छे आए हैं इसके मतलब वैसे अभी चश्मा वगैरह लगाया है तो पता नहीं चल रहा है कौन है बट हमें पता है कि हमें हमने क्या पहना था और क्या क्या तो बहुत ज़्यादा अच्छा लगा मुझे ये वाला एक्सपीरियंस और लाइफ में फर्स्ट टाइम किया है तो मुझे मतलब ये एक्सपीरियंस करना ही था ये एक्सपीरियंस लेना ही था तो इसी वजह से मतलब मेरा जो ड्रीम है वो कंप्लीट हो गया है इस बार और बहुत अच्छी दुनिया है समुंदर के अंदर की मतलब मछलियों को हाथ लगाने की कोशिश कर रही थी मैं वो जो ग्लास है ना वो मैग्नीफाइंग ग्लास है तो इसी वजह से उनके मतलब हमें लगता है कि वो हमारे पास है बट हमारे पास नहीं होते हैं मछलियाँ वगैरह तो इसी वजह से और ये देखिए बहुत ज़्यादा सुंदर नज़ारा दिखाई देता है अंदर
और मैंने ना सब चीज़ों को टच करके देखा अंदर की सारी चीज़ों को, जैसे ये क्या बोलते हैं वो होते हैं पत्थर वगैरह होते हैं, पेड़ होते हैं, पौधे होते हैं, मतलब पेड़ नहीं पौधे होते हैं, तो ये सारी चीज़ों को हाथ लगा के देखा, टच करके देखा, बहुत ज़्यादा अच्छा लगा अंदर का, मतलब सब कुछ देखा अंदर थोड़ा सा पास लेके जाके। और वो ना हमें पूछते हैं डिप लेके जाना है या नहीं, तो हमें अगर कम्फर्टेबल हो तो हमें साइन दिखाना पड़ता है, जैसे कि आपने पहले सुन ही लिया है, तो मैंने साइन दिखाया था तब जाके वो डीप लेके गए थे हमें, और बहुत ज़्यादा अच्छा लगा अंदर जाके। और ये एक्सपीरियंस लाइफ में एक बार तो करना ही चाहिए सबने, बहुत ज़्यादा अच्छा लगेगा आपको भी अगर आप ये एक्सपीरियंस लोगे। मुझे तो काफ़ी ज़्यादा अच्छा लगा, मतलब थोड़ी सी तकलीफ हुई बट मज़ा आया, लेकिन बहुत ज़्यादा अच्छा लगा है। चश्मा काढ़ दे, फोटो निघणार चष्मा वर का तोड़ पानी किती गेलं सर मग बाहेर इकडे बघ ना कसं वाटलं जबरदस्त तुम्ही जाता का तिच्यासोबत नाही जाते कांचू अरे ते सिलेंडर नाक खाली करना खर करना खाली, मलाही पहिल्यांदा असंच वाटलं होतं ना, जोपर्यंत खाली जाशील नाही तू अधिक अधिक मजा आली का, अधिक हात वर कर, अधिक हात वर कर, अधिक अधिक हात वर करना असं करणार थोडस दादा थोडस डुबावून पण पुन्हा वर दादा नाक बंद कर थोडस आत नाही पाणी झालं ना त्याच्यामध्ये हे अड्ड डड्ड डड्ड दे गट्ट्या मजा येते अधिक मजा येते मजा आली का तू इथेच राहता।